गॅलेक्सी सर्फॅक्टंट या कंपनीमध्ये स्फोट तर दोन कामगारांवर होतं. पालघर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सर्फॅक्टंट या कंपनीमध्ये आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून यामध्ये दोन कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून औद्योगिक वसाहतीमधील अधिकांश उद्योग बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे 5 किलोमीटर पर्यंत लांबीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावापर्यंत ऐकू आला. तारापूर एमआयडीसीतील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, पालघर. मध्ये लॅपो म्हणजे सॅनिटायझर हँडवॉशसाठी जे रॉ मटेरियल लागतं लॅपो, हे उत्पादन तयार करण्याची प्रोसेस चालू होती. ती 5 वाजता सकाळी संपली आणि त्याचं 11:30 सुमारास आज रोजी सकाळी 11:30 सुमारास स्मोक डिटेक्ट होऊन त्या ठिकाणी अलार्म वाजला म्हणून मग त्या कंपनीने प्रिकॉशन म्हणून सगळे कामगार बाहेर काढले. परंतु जे प्रोडक्शनचे जे युनिटवाले ते 3 जण त्या ठिकाणी गेले आणि ते पाहत असतानाच म्हणजे स्फोट का झाला, त्या रिॲक्टरचा जो अलार्म वाजला तो का वाजला हे पाहत असतानाच स्फोट झालेला आहे. सर, जे लोक गेले त्यांचं नाव वगैरे काय आणि कोणते पोस्ट होते? याच्यामध्ये विजय सावंत आणि समीर खोजा हे 2 माणसं मयत झालेली आहेत आणि 1 इंजर्ड आहे. सर, कंपनीला चालू करण्यासाठी परवानगी होती काय? माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत, त्याप्रमाणे ते कंपनी चालू आहे. पण याच उत्पादनाची होती की हे सर्व काय खात्री झाले काय सर? हो, लॅपाव हे जे उत्पादन आहे हे सॅनिटायझर आणि हँडवॉशमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं, त्याचं प्रोसेस होती.